छायाचित्रण हा छंद आज प्रगतीच्या वाटेवरील व्यवसाय म्हणून विकसित होतो आहे, परंतु या व्यवसायाकडे एक कला आणि छंद जोपासना हाच दृष्टिकोन ठेवल्यास याचे विकसन होऊ शकते असे मत आहे आधुनिक फोटोग्राफीच्या उदयोन्मुख कलाकार प्रतीक नाईक याचे. प्रतीक नाईक याने आपल्या क्षेत्रामध्ये साधलेली कामगिरी अत्यंत मोलाची आहे. नव्या व्यवसाय क्षेत्रामध्ये पदार्पण करताना नाविन्याचा शोध घेणाऱ्या प्रतीकचे कर्तृत्व त्याच्या कला प्रतिभेतून डोकावते. शालेय आणि कॉलेज जीवनात केवळ मोबाईल किंवा छोट्या कॅमेराची हाताळणी करताना प्रतीकला हा फोटोग्राफीचा छंद जडला. कॅमेऱ्याच्या हाताळणीपेक्षा कलेचा मुद्दा अधिक महत्वाचा ठरून त्याने प्रथमपासून याकडे लक्ष पुरवले. त्यामुळे या प्रयोगाच्या माध्यमातून नव्या आधुनिक फोटोग्राफी क्षेत्राचे विकसन त्याने केले आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर फोटोग्राफीतील नाविन्याची जपणूक केली आहे. प्रतीकने आपल्या व्यावसायिक कलोपासनेत प्री वेडिंग शूटिंग, प्री मॅटर्निटी शूटिंग, किड्स फोटोग्राफी, फिटनेस फोटोग्राफी, कॅन्डिड फोटो आणि व्हिडिओग्राफी अशा नवनव्या प्रयोगांना प्राधान्य दिले आहे. हातामध्ये कॅमेरा आला म्हणून फोटोग्राफर बनण्यापेक्षा कला म्हणून याचा अभ्यास करण्यावर भर द्या असा संदेश प्रतीकने नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या युवा वर्गाला दिला आहे. या पार्श्वभूमीवर नव्या आकर्षक फोटोग्राफीचे चित्रण हे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर कलेची उपासना म्हणून व्हायला हवे असे मत प्रतीकने मांडले. आजच्या युगामध्ये ग्राहक वर्ग अधिकाधिक चोखंदळ बनतो आहे, त्यामुळे ग्राहकांची मानसिकता नव्याचा स्वीकार त्वरित करताना दिसते आहे. नमस्कार मित्र हो, फोटो हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक, आपल्या आयुष्यभरातल्या आठवणी जपून ठेवण्यासाठी फोटोसारखं दुसरं माध्यम नाही असं आपण सगळेजण म्हणतो. त्यामुळंच अगदी लहानपणापासूनचे फोटो आणि म्हातारपणापर्यंतचे फोटो यांचा संकलन आयुष्यभर करणं आणि त्यांची जपणूक करणं हा छंद अनेकांना जडलेला असतो. मात्र या फोटोग्राफीच्या मागं दडलेले जे हात असतात ते अतिशय परिश्रमपूर्वक काम करत असतात आणि फोटोग्राफी हा एक वेगळ्या प्रकाराने विकसित होणारा असा व्यवसाय आहे. आणि आजच्या युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगतीपर उपकरणं यांच्या सहाय्याने फोटोग्राफी जी विकसित होत आहे त्यामुळे फोटोग्राफीचं जग हे नव्या उंबरठ्यावर उभं आहे. अशा नव्या जगामध्ये, अशा फोटोग्राफीच्या नव्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारा बेळगावचा एक युवक आहे, त्याचं नाव आहे प्रतीक नाईक. प्रतीक नाईक हा आपल्यासोबत आज आम्ही चर्चा करणार आहोत ती फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीतल्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल आणि नव्या आव्हानांबद्दल तो आपल्याला माहिती सांगणार आहे. प्रतीक नाईक, तुमचं स्वागत आहे. आम्हाला तुमची ओळख करून द्या आणि या फोटोग्राफीच्या क्षेत्राबद्दल तुमचं मत काय आहे ते जर असं आम्हाला सांगा अशी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार, मी प्रतीक नाईक. सर, फोटोग्राफी हा एक असा आहे, हे आहे की नाही, ह्याच्यामध्ये कलाकारी लागते. म्हणजे असं कसं, आता कॅमेरा चांगला घेतलो आणि फोटो काढायला गेलो. आता आम्ही भरपूर जणी बघितलं असणार, भरपूर जणांकडे भरपूर कॅमेरे असतात, महागामागाचे कॅमेरे असतात, एका फोटोग्राफरकडे तेवढे नसतात. असे पब्लिककडेच आज कॅमेरा झालेत, 5-5 लाखाचे, 10-10 लाखाचे कॅमेरा पब्लिकच घेऊन फिराले. खरं ती कलाकारी जी असते ती एक क्लासिफिक माणसाकडे राहते, सगळ्यांकडे ती नसते. म्हटल्यानंतर आता तो फोटोग्राफर आहे, त्याच्याकडे एक 30,000-40,000 कॅमेरा आहे. खरं तो त्या 10 लाखाच्या कॅमेऱ्यापेक्षा पण हा 30,000 कॅमेऱ्यामध्ये हा चांगला फोटो काढतो. खरं त्या व्यक्तीला तो काढायला येणार नाही. म्हटल्यानंतर ही सगळी कलाकारीची क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये असं म्हटल्यानंतर कॅमेरा हेवी घेतलो, महागाचा घेतलो असं नाही आहे. याच्यामध्ये कसं, आम्ही आता 10,000 कॅमेरा घेतलो आणि एक फोटोग्राफर, हा हे फोटो काढ म्हटल्यानंतर त्याचा एक अँगल वेगळा राहणार आणि तुमच्या दृष्टीने तुमचा एक अँगल वेगळा राहणार आणि त्यांच्या दृष्टीने त्यांचा एक अँगल वेगळा राहणार. म्हणजे आम्ही जसं हे आमचं आतनं घालून मनापासून जे काढतो ना ते चांगलं दिसणार. वयाच्या कितव्या वर्षापासून तू या क्षेत्राकडे वळलास? मी वयाच्या म्हणजे 10th पास झाल्यानंतर, मी कॉलेजला गेल्यानंतर मला असं मोबाईलमध्ये फोटो काढून हाऊस होते. म्हटल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर ऑलमोस्ट सगळेजण मोबाईल वापरतात, मग ते दोस्त आपले फोटो काढ म्हणतात ना, मग तसं फोटो काढत गेलो मी. मग एक वेळा असंच आम्ही इकडं ट्रिपला गेलो होतो आपल्या वैजनाथला, मग तिकडं ते ग्रीनरी नेचर ते शेतकरी ते हे करतात ना, ते एक माझ्या दोस्ताचा कॅमेरा होता त्याच्यामध्ये फोटो काढले होते मी. ते फोटो काढल्यानंतर मलाच असं आतनं वाटलं की हां, मी काहीतरी करू शकतो ते फोटोज अँगल्स वेगळे वेगळे बघून. मग नंतर आपला गणपती त्यांना आला, मग गणपतीचे फोटो काढत सुटलो. मग असं करत मी ह्या क्षेत्रामध्ये घुसलो, माझं मला समजलं नाही. आणि मी स्टुडिओमध्ये कामाला होतो फोटोग्राफीच्या, मला हे असं इंटरेस्ट आलं की मी फोटोग्राफीचंच करायचं पुढे. मग मी स्टुडिओमध्ये कामाला गेलं, मग त्याच्यानंतर हळूहळू सरांकडून आमचं शिकत मी फोटोग्राफी लाईनमध्येच घुसलो. फोटोग्राफीसाठी वैयक्तिक स्वरूपात, म्हणजे आता तांत्रिक किंवा आधुनिक स्वरूपात अभ्यासक्रम उपलब्ध झालेले आहेत. अभ्यासक्रम म्हणजे पूर्णपणे शास्त्रशुद्ध फोटोग्राफी शिकणं हा एक आता बऱ्याच लोकांचा कल वाढलेला आहे, तर असा कल वाढणं योग्य आहे का, तुला काय वाटतं?
योग्य आहे असा कलमा. म्हटल्यानंतर कसं आता आता किती एक फोटोग्राफीचा कोर्स करतो म्हटला तर नाही म्हटलं तर 6 लाख रुपये तरी पाहिजे आपल्याकडे 6 लाखमध्ये. आणि एक लोकांना वाटतं की हा का फोटोग्राफर आहे असं असं नसतंय. फोटोग्राफीमध्ये बी एक वेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये क्षेत्र आहेत. म्हटल्यानंतर कसं कॅन्डिड फोटोग्राफी, ट्रेडिशनल फोटोग्राफी, आपण कुठल्या ह्याच्यामध्ये घुसालो ते इम्पॉर्टंट आहे. आर्किटेक्चर फोटोग्राफी असते, अंडरग्राउंड अंडर वॉटर फोटोग्राफी असते, मग सगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळे कोर्स असतात आपल्याकडे. मग त्याच्यामध्ये आम्ही कुठला कोर्स करतो आम्हाला ज्याच्यामध्ये कशामध्ये इंटरेस्ट आहे, नेचरमध्ये इंटरेस्ट आहे, वेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे का, आम्ही फॅशन शूट करणार आहे, हे असे वेगळे शूट्समध्ये आम्हाला ज्याचा इंटरेस्ट आहे ते आम्ही शिकायला पाहिजे. या फोटोग्राफीच्या क्षेत्रात जुना ट्रेंड सोडून नवीन ट्रेंड आलेले आहेत की प्री वेड शूटिंग किंवा आणखीन काही मॅटर्निटी पिरियड शूटिंग, बेबीचं शूटिंग वगैरे असं, तर हे आता लोकप्रियता कितपत आहे यांची असं तुला म्हणायचं आहे? असं जनरेशन पहिला कसं होतं की फोटो जास्तीत जास्त काढून घेत नव्हते लोकं, आणि फोटो काढून घेतले तरी पण असं आपल्या ह्याच्यावरती पदर राहायचा. आजकाल कसं न्यू जनरेशन यंग जनरेशन झालेलं आहे, त्यामुळे लोकांना फोटोग्राफीमध्ये क्रेज आलेला आहे आणि त्यांना इंटरेस्ट वाढलेला आहे. त्याच्यामध्ये मग आता लोकं काय करले तर लग्नाच्या आधी प्री वेडिंग म्हणून करून घेतात फोटोशूट, प्री वेडिंग फोटोशूट करून घेतात, लग्नामध्ये वेडिंग शूट करून घेतात आणि नंतरला पोस्ट वेडिंग पण करून घेतात. असं हे वेगळे प्रकारचे शूट्स आहेत, ते सगळे लोकं आता हौसेने करून घ्यालेत. म्हणजे पहिलाच तेवढं इंटरेस्ट नव्हतं, आता रिसेंटली फार इंटरेस्ट वाढला लोकांचा आणि ते सगळे करून घेतात. आणि ते सगळे शूट फार कॉस्टली असतात कारण त्याला लागणारे इक्विपमेंट बी कॉस्टली असतात. त्यासाठी ते आता लोकं इंटरेस्ट आले, लोकांना इंटरेस्ट आला आणि ते करून घ्यालेत लोकं सगळे. मग नंतरला ते लग्नाचं शूट झाल्यानंतर मग नंतरला मॅटर्निटी शूट पण असते. हे प्रेग्नेंट बाईचं फोटो काढतो आम्ही, मग त्यावेळेला त्याला फोटोला धरून दोघांचा हजबंड वाईफचा फोटोज क्लो म्हणजे त्यांचा नॅचरल फोटोज त्यांनी काढून त्यांची एक हाऊस किट फोटोग्राफी म्हणून करतो. त्याच्यामध्ये पण वेगळे फोटोग्राफी आहेत बाळाचे. म्हणल्यानंतर केक स्मॅशिंग करतो आम्ही, आता रिसेंटली केक स्मॅशिंग त्यांनी चालू झालं आहे आता बेळगावमध्ये. बेळगावमध्ये असा प्रकारचा ट्रेंड विकसित झाला आहे असं तुम्हाला म्हणायचं का? म्हणजे आतापर्यंत ऑलरेडी आता लोक बऱ्यापैकी याला प्रतिसाद देत आहेत का? हो आणि इकडंच असं नव्हे, आजूबाजूचे खेडेगाव जे आहेत बेळगावच्या आजूबाजूला म्हणजे आतनी बागलकोट इकडचे जे एज्युकेटेड लोक आहेत म्हटल्यानंतर त्यांनीसुद्धा इकडे येऊन आपल्याकडे करून घेतात शूट्स. असे आमचे बाहेरचे पण कस्टमर्स आहेत म्हणजे तिकडनं इकडे येऊन करून घेणारे. आता फेसबुक माध्यमातून सगळ्यांना कळालं की हे काय असतं म्हटल्यानंतर आम्ही काय करतो फोटो काढलेले सगळे फेसबुकला वगैरे घालतो. त्यामुळे लोकांना कसं इकडनं बसूनच घरात बसूनच बघतात सगळे फोटोज. हां असे मग हे ट्रेंड त्यांना बघून हां मला पण असं करून घ्यायचं आहे असं वाटते त्यांना. मग त्यांनी येऊन आम्हाला कॉल करून आमच्याकडनं शूट्स करून घेतात. कॅन्डिड फोटोग्राफी हा काय प्रकार आहे म्हणजे कशासाठी केली जाते ही कॅन्डिड फोटोग्राफी? ही कॅन्डिड फोटोग्राफी म्हणजे आता एक लग्न आहे म्हटल्यानंतर त्या लग्नामध्ये हॅपी मुमेंट्स राहतात आणि म्हटल्यानंतर कसं सगळे लोक खुशीचं हे करायला खुशीचं वातावरण हे असतं तिथं. मग ट्रेडिशनल फोटोग्राफीमध्ये काय होतं आहे की फोटोग्राफर काय करतो सगळ्यांना थांबवतो, ग्रुप फोटो काढतो आणि पाठवतो. हे कॅन्डिड फोटोग्राफीमध्ये हा प्रकार नसतो. कॅन्डिड फोटोग्राफीमध्ये कसं होतं आहे त्यांना लोकांना माहिती पण नसते की आम्ही त्यांचे फोटो काढवले म्हणून. ह्याच्यामध्ये सगळं लपून काढतात फोटोग्राफर. म्हणजे लोकांना तुम्हाला माहिती नसते तुमचा हसायचा नॅचरल मुमेंट फोटो काढलेला असतो त्याच्यामध्ये. ह्याला कॅन्डिड फोटोग्राफी म्हणतात. म्हटल्यानंतर त्यांना न कळता आम्ही काढलेलं कॅन्डिड. आता कॅन्डिड फोटोग्राफीच्या बरोबरीनं कॅन्डिड व्हिडिओग्राफी असा पण प्रकार आहे का? हो कॅन्डिड व्हिडिओग्राफी. आता बेळगावमध्ये आम्ही काय करतो पुरं लग्न, आता एक लग्नाचं कसं एक कॅसेट झाली की 3 तासाची होते पुऱ्या लग्नाची कॅसेट. मग आम्ही काय करतो तेवढं आता बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे लोकांना. आता पहिला कसं लोक 3-3 तास बसून बघवत होते. आता लोकांचं आता डिजिटल इंडिया झाल्यामुळे लोकांना टाईम नाही आहे बघायला, सगळे लोक कामामध्ये असतात. मग आम्ही त्याच्यासाठी एक वेगळा कॅन्डिड व्हिडिओग्राफी म्हणून एक छोटं शोधलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करतो मी फुल वेडिंग त्यांचं 5 मिनिटांमध्ये दाखवतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं फुल हॅपी मुमेंट्स जे राहतात ना त्यांचे ते छोटे शूट करून त्यांचं कट करून मेन लग्नाचं विधी मंगलसूत्र ते घालायचं ते सगळं असतं ना विधीचं ते थोडं घालून सगळ्यावर त्यांचं पुरं वेडिंग त्यांना एक 5 मिनिटात दाखवतो मी. 5 मिनिटांमध्ये म्हटल्यानंतर त्यांचे कोणबी गेस्ट आले कोणबी फ्रेंड्स आले तर त्यांनी पण मोबाईलवरती लगेच त्यांना दाखवू शकतात. आणि हे आम्ही यूट्यूबला अपलोड करतो त्यामुळे त्यांनी कुठे पण बघू शकतात जगामध्ये. आता हे जे आधुनिकतेचे प्रकार आहेत कॅन्डिड फोटोग्राफी असेल किंवा वेडिंग शूट असेल प्री वेडिंग शूट वगैरे जो असेल हे खर्चिक नाही आहेत का प्रकार? लोकांचा प्रतिसाद त्यालाही मिळतो, खर्चिक असूनही त्याला प्रतिसाद मिळतो का? त्याला खर्चिक असूनसुद्धा मिळतो कारण लोकांचं इंटरेस्ट असतं त्याच्यामुळे. आणि हे आता हेच आम्ही जे कमी रेटमध्ये करतो ना इथं बेळगावमध्ये हे जर बेंगलोरमध्ये त्यांनी गेला की नाही तर 2.5-3 लाख रुपये चार्जेस करतात आणि आम्ही इथं आमच्या त्यांच्या बजेटप्रमाणे आम्ही त्यांना करून देतो बेळगावमध्ये. प्री वेडिंग शूट असं अशा प्रकारचं जे आहे म्हणजे सिनेमामधून किंवा सिरियलमधून वगैरे आपल्याला दिसतं तर ही करण्याची क्रेज आता बऱ्यापैकी वाढलेली आहे असं आम्हाला कळतं. मग त्याच्यामध्ये मिक्सिंग किंवा एखाद्या सिनेमाचं गाणं वगैरे मिक्स करणं ह्या प्रकारांना किती लोकप्रियता आहे? आता एक गाणं बनवायचं म्हटल्यानंतर त्याला कसं आता प्री वेडिंगचं आता कस्टमर रिक्वायरमेंट कसं असतं मला ते कुठला तरी पिक्चर बघून आलेलं असतात. हां बा मला असं ह्याच पद्धतीनं पाहिजे म्हणतात. मग त्याच्यासाठी लागणारं सगळं त्यांना आम्ही हाणायला लावतो.
आणि आम्हीसुद्धा आणतो त्याच्यामध्ये. आता एक आता प्री वेडिंगचा व्हिडिओ करायचं असला म्हणा तर त्याला फायर कॅम्प लागतो, स्विमिंग पूल लागतो. मग स्विमिंग पूलमध्ये आम्ही कसं ते दिवे असतात ना पेटून, ते असं बसून त्यांना सोडायचं शॉर्ट. असं घोडा असतो, आता घोडा आणून ते असं नवऱ्या मुलग्याला असं वॉक करून घेऊन यायला लावतो. मग ते सगळे शॉर्ट्स इकडे तिकडे त्यांचे फिरायचे शॉर्ट्स ते सगळं जमा करून त्यांना एक सिनेमॅटोग्राफीमध्ये म्हटलं आम्ही त्यांना त्या सिनेमा टाईपमध्ये त्यांना फील करायला लावतो आणि ते शूट करून त्यांना ते 5 मिनिटाचं त्यांचं व्हिडिओ सॉंग पण करून देतो आम्ही त्यांना. म्हणजे हे प्री वेडिंग व्हिडिओ झालं, कॅन्डिड व्हिडिओ. म्हणजे तुम्ही केलेले जे शूटिंग्स आहेत त्याला कस्टमरनी कशा पद्धतीने प्रतिसाद दिला, एखादी आठवण आहे का तुमच्याकडे? रिसेंटली एक मागच्या वर्षी एक लग्न केलं होतं आणि मग नंतरला ते असंच एक त्यांनी आलेले आपल्याकडे बुकिंग करायला लागले, काय ओळख नाही काय नाही काय नाही, बुकिंग केले लग्न. मग त्याच्यानंतरला लग्न झाल्यानंतर मग त्यांचं सगळं आल्बम वगैरे सगळं दिलेलं वेगळं, ते आपणच आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले सगळं काम वगैरे बघून, आमचं चांगलं काम बघून. मग त्यांनी एक फॅमिली रिलेशनशिपच मेंटेन केलं आपल्याबरोबर. मग आता त्यांच्या भावाचं पण लग्न आहे, त्यांनी 6 महिन्याच्या आधीच बुकिंग करून टाका आपल्याकडे. यंग जनरेशन काय करायला, सगळेजणी कॅमेरात घ्यालेत, सगळेच फोटो काढायला जायलेत. मग माझ्याकडनं एक मेसेज त्यांना आहे की त्यांनी एक नाही फोटो काढतात तर कसं सकाळी 7 पासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जो क्लायमेट असतो ना तो फोटोग्राफीचा क्लायमेट असतो. फोटोग्राफी ह्या वेळेतच करायची असते आणि जे ऊन असते संध्या दुपारचं 12 ऊन असतं त्यावेळेला एक नाही आम्ही शेड शोधायचं, म्हणजे कुठे ऊन नाही आहे झाडाच्या खाली इकडे तिकडे फोटोग्राफी केली तर चालते त्या टायमाला. खरं उन्हात जी फोटोग्राफी होते ना ती बरोबर होत नाही, म्हणजे फुल डोक्यावर ऊन असलं ना ते फोटो सगळे हे होऊन जातात. मग संध्याकाळी 4 पासून 6 पर्यंत फोटोग्राफी करायची, हे थोडे टायमिंग्स आहेत फोटोग्राफीचे, ते मेंटेन करायला पाहिजे पोरांनी. एकूणच फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये छंदापासून व्यवसायाकडे असं वळताना प्रतीकनं जी प्रगती दाखवलेली आहे ती निश्चितच स्वागतार्ह आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. तरुण भारत सोशल मीडिया टीमतर्फे प्रतीक नाईक याचा हा खास इंटरव्ह्यू. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.